महाज्योति की बोर्ड बैठक आज संपन्न हुई है, जिसके बाद मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार द्वारा पत्र परिषद का आयोजन कर महाज्योति की बैठक में लिए गए निर्णयों की जानकारी दी गई। इस समय राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबन राव तायवाड़ी भी उपस्थित थे। कमर्शियल पायलट के लिए नागपुर फ्लाइंग क्लब को महाज्योति द्वारा 2.5 करोड़ रुपए दिए गए हैं। इनमें से 20 छात्र कमर्शियल पायलट के तौर पर चुने जाएंगे, जिसमें 2 छात्र शहीद परिवार से, 2 छात्र आत्महत्याग्रस्त किसान परिवार से और VJNT के अवकड़ प्रवर्ग के 1-1 छात्र, SBC के 2 छात्र और OBC के छात्र, ऐसा ढांचा बनाया गया है और 5 छात्र कमर्शियल पायलट के लिए चुने गए हैं। एक तर कमर्शियल पायलट साठी महानागपुर फ्लाइंग क्लबला आम्ही आतापर्यंत 2.5 कोटी रुपये दिले, जे 3.5-4 कोटी रुपये खर्च झाले होते। त्यातील 20 विद्यार्थी हे कमर्शियल पायलटसाठी निवड करायचं ठरवलं आहे। त्याच्यामध्ये विभागीय आयुक्ताच्याकडे आम्ही अधिकार दिलेत, कारण त्याच्यामध्ये कुठेही महाज्योतीतील संचालकांचा निवडीमध्ये सहभाग नको म्हणून। आणि हे 20 विद्यार्थी निवडत असताना त्यातील 2 विद्यार्थी हे शहीदांच्या कुटुंबातले असावेत, 2 विद्यार्थी हे शेतकरी ज्या आत्महत्या केलेले असले शेतकरी त्यांच्या कुटुंबातील 2 विद्यार्थी, आणि मग VJNT अ ब कडमधले 1-1 विद्यार्थी, SBC 2 विद्यार्थी आणि उर्वरित OBC विद्यार्थी। अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर तयार करून 20 विद्यार्थी आत्ता आम्ही कमर्शियल पायलटसाठी सिलेक्ट केलेले आहेत। यानंतर 10,000 विद्यार्थी आम्ही JEEE आत्ता सिलेक्ट झाले आणि ते सुद्धा आम्ही स्टुडिओ तयार केलेला आहे, आणि त्या स्टुडिओमध्ये मला वाटतं की IIT मुलं, काय नाव कंपनीचं, रॅडिकल नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे का, त्या मुलांनी तयार केलेली कंपनी आहे, त्या रॅडिकलच्या IIT विद्यार्थ्यांनी आमच्या या 10,000 विद्यार्थ्यांना मोफत सेवा देण्याचं कबूल केलं, मोफत यांना टीचिंग देण्याचं कबूल केलं आमच्या स्टुडिओमधून। आम्हाला या एका विद्यार्थ्यासाठी साधारणतः 50,000 ते 60,000 रुपये खर्च होणार होता आणि हा करोडोमध्ये जाणार होता, आत्ता आकडा हा 1,00,000 खर्च होतो आहे। एवढी बचत या सगळ्यामध्ये आत्ता महाज्योतीची होते आहे। साथ ही JEEE के लिए 10,000 छात्र को सिलेक्ट किया गया है। इन छात्र को IIT के छात्रों द्वारा रेडिकल इंस्टीट्यूट तैयार किया गया है। इस इंस्टीट्यूट के माध्यम से JEEE के 10,000 छात्र को मुफ्त में शिक्षा देंगे, ऐसी जानकारी पत्र परिषद के दौरान मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार इनके द्वारा दी गई। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।